शासनाकडून पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहीर तसंच शेततळ्यांच्या कामासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनामार्फत या योजनांचा लाभ मिळतो. मात्र ग्रामपंचायतीपासून ते थेट पंचायत समितीपर्यंत भ्रष्ट यंत्रणेमुळे या योजनेला नेहमीच गालबोट लागतं. पाहूया बुलढाणा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना आलेला हा अनुभव. आडविहीर गावातील राजेंद्र पाटील आणि निलेश नारखेडे या दोन शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम परस्पर ग्रामसेवक तसंच पंचायत समितीमधील काही अधिकाऱ्यांनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. राजेंद्र पाटलांना रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झाली, मात्र या विहिरीचं बांधकाम करण्यासाठी आणि बिलं काढण्यासाठी उलट शेतकरी राजेंद्र पाटील यांच्याकडूनच अधिकाऱ्यांनी जवळपास 70,000 रुपये घेतले. माझ्या शेतातील विहिरीचे काम पूर्ण असून बिलं पूर्ण काढण्यात आलेली आहे आणि आणखी माझ्याकडून बिले काढण्यासाठी 70,000 रुपये घेण्यात आलेली आहेत. कोणत्या योजनेत तुमची विहीर बसली होती? रोजगार हमी योजनेमधून माझी विहीर झालेली आहे. राजेंद्र पाटील यांच्याप्रमाणेच निलेश नारखेडे यांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत शेततळं मंजूर झालं. प्रशासनानं कामही सुरू केलं, मात्र काम सुरू असतानाच ग्रामसेवक तसंच काही अधिकाऱ्यांनी निलेश यांच्याकडून 50,000 रुपये घेतले. बिलं काढण्यासाठी पैसे लागतात असं सांगून पैसे घेतले. नंतर शेततळ्याचं काम फक्त 2 फूट खोदून बंद पाडलं. मला शासनाकडून शेततळं मिळालं, त्या ते 2 फूटच केलंय. त्यांचा निधी पूर्ण काढला गेलाय. मला न्याय मिळावा त्याच्यासाठी मी शासनाला मागणी करतोय. माझे स्वतःचे 50,000 रुपये या शेततळ्यात गुंतलेले आहे आणि 3 लाखाचं शेततळं हे चोरी गेलेलं आहे. हे कुठं गेलं हा न्याय मला मिळावा. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी आणि आपल्या शेतातील विहीर तसंच शेततळ्याचं काम पूर्ण व्हावं म्हणून खिशातून दिलेले पैसे आपल्याला परत मिळावे यासाठी आता निलेश नारखेडे आणि राजेंद्र पाटील हे आपापल्या शेतामध्ये उपोषणाला बसलेत. आडविहीर या गावातील शेतकऱ्यांसाठी इकडे आड तर तिकडे विहीर या म्हणीप्रमाणे एकीकडे शेततळे तर दुसरीकडे विहीर अशी गत झाली. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.